एवढं तुमचा ई वय काही केला झनझन करत व्हिडिओ पाहतावर हा व्हिडिओ दाखवायच्या अगोदर म्हणता वय वय करे फळ 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 करे निघा आग लागली होती त्याले हा आता तो अर्धा वाट व्हिडिओ पाहायला निघला पोयत पोरीचा हिडिओ पाहिन तर पोईन नाही तर काय साठी थांबीन था 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 आपल्या तोंडा जो आहे बेसरामा सारखा हा हे पाहण्यासाठी तर त्याला घरून बोलाल तर मी चार चार खेप फोन करून त्याला दाखवलं होत ना की तुम्ही पोरी पाय किती चंद्रावाई आहे तर कशी बदनामी करू राहिली तू इथं हा पण तो माग घरी येता बरोबर फळफळ घरी ना व्हिडिओ जर नाही दिसला तो मारतो चुली मारतो धमूक आणि टमूक बापा बापा हा बोलायला बे चबरा तुमचा येऊ आहे सारा गावाचा हा चबरेले आहे की नाही जेवढे व्हिडिओ असतील तेवढे बंदे पाठवून देते या नंबरवर वर सायच्या त्याला भे समजलं पाहिजे ना हा की आपल्या पोरीच्या कशी व्हिडिओ आत म्हणून तो बंदे पाहिन तरी त्याच्या मोबाईल मध्ये लपून चिपून त्या बायकोला दाखवून पोऱ्याला दाखवून हा किती बदमाश आहे आपली पोरगी तर दाखवून घे दे पाठवून पाटू, पाठवून दे त्या मोबाईल वर घुबळ तोंडायचे तशी या बापालेच ना देतो ना पाठवून हा देतो मी काय आ, मी ना पाठवा राहतो काय देतोच पाठवून हो दे पाठवून दे, दे सहाय बंद येईल ते पाठवून हा आणि गावातही पडी पसार कर सहा म्हणजे ते घात उभीच नाही राहिली पाहिजे कुठे आणि या माऊली बबनेच्या घरी याच्या बाय याच्या बायकोली पाठवून दे हा या सहाय याच्या बायकाली समजलं पाहिजे ना की नवरे कशा मोकार सोळा लागतात याच्या घरी माहीत पडलं पाहिजे नाही तर बबने घरी जायकॉल दाखव त्याचा व्हिडिओ बायकॉल दाखवून त्याचा व्हिडिओ गळ्या काल्यातून हे काम मस्त केलं रे बा हे मनाजोक्त काम होईल तुम हो पद्धतशीर गेम बसवला बाई आईचा नाही तर म्हण हे पुरो वाया गेलो असतो का नाटक पण तू नव व्हिडिओ शूटिंग गिटिंग काढून ठेवली ना हा एक पुरा झाला आपल्या जो नाही तर मग आपल्या जो काय असतं खल्लम खुसा त्या शिवल्याचा सासरा जसा वय 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 करत आला आता मग घरालो ही वय ही वय कसं हो तुमचा पोरगा एवढा जाईल कसा 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 असंच केलं असतं त्यानं भडवी ज्यानं गावात आहे ना तदलो कोणाले म्हणजे असं मान खाली घालत कामच नाही पुढे तुम्हाला सांगतो गाज बैलच्या गावाले कोणाले चालसच नाही विजेत न होती हा सारे रेकॉर्डिंग पण एक नंबर काम केलं हा आपल्याला पटलं हे असंच पाहिजे रे बा कस हे कस तू न पुरावा काढला ना हा कस कामात पडला हा त्या अरतीच्या बापाला दाखवला आता त्याचं फडफड करणं बंद झालं आता वय वय करणार नाही तो मला फोन लावणार नाही इवय असो युवाईत असो असं म्हणणार नाही तो आता बुडोबा पुरा गांडीला पयत गेला घरी बर -बर, तो घरी आता पान पुरीचं कसं धुफूट पाळते तो त्याच्याबरोबर पुरीच्या मायचही पाळते पाळते हा गेला दोघे आपण कस पुरे या कार्यक्रमात फिटच असतो बुडेबा बबण्या भरचा कार्यक्रम फिट करतो त्या बायकोला जाऊन दाखवता हे डो महिनी बहिणी हा व्हिडिओ पाह तुमचा नवरा मी करून आला याच्या लक्ष द्या जरास हा की नाही तसं तर बबन्या बायकोले माहितच आहे की नवरा कोण्या रंगाचा आहे तर कारण की शिवल्यानं ते कसं चौकाच मारले आणि उलटे अजून येईल अटकोयला त्यानं काही सोडले नाहीत ते पण कसं तरी त्याच्या बायकोले बबन्या बायकोले दाखवूनच दे व्हिडिओ आणि त्याच्याबरोबर माऊली जे बायकोले दाखवून दे म्हणजे अजून सोडतीन दे शिवल्यानं एकदाच मारलं पण त्याच्या बायका डबल डबल मारतीन द्यायचे मग काय बक्षीस येऊ हो याची आता राजा एवढा व्हिडिओ काढला राजा एवढी रिस्क घेतली म्या राजा हा झाला अडचणलो हा सारे राजा कुठाने केलं म्या काय मग काय बक्षिसी बक्षीस काय ना रे ना तुला बक्षीस देतो फक्त मान निराधार होऊ देतो पंधराशे भेटली पाचशे तुला देऊन टाकतो मी पण तुने एक नंबर काम केलं असं त्या डोक्यात आलो कसं काय रे की व्हिडिओ काढा की डमोक टमोक डबा कोणाले गा सांगत नसत कि अर्चित जण बबण्याला चालू आहे लफळ तो कोण ऐकलं नसतं ना, ना? त्यासाठी मी व्हिडिओ काढून घेतला तो अमराईत होते दोघ जण मस्त चालू होते गुल्लू गुल्लू মাতডিঅ দাখিল মই ঘৰ তা মই কোনে দাখিল নাই দাখোল নে ফা তুমি দাখিল ইউ দিয়া মই দাখো নাই আলো আজি নাইলো পন আঘাত কৰো বন্ধা ঘাট পাঠ মই বৰ্তমান चालू हां मां हिरादार भेटलक म्हणून तू 500 देऊन टाक हे हां चाल मंग कालया येतो मी तो चला चला पुढे बा मी काय ती का थांबू का रांकन कर चला मी येतो तुझ्याबरोबर आता बा। बाई शिवलेची बायको किती बोगस आहे माय बाई काय धंदे करते माय बाई हे हां नवरायन तिले एक तरी नवरा सोडून माय बाई दुसऱ्याच्या नांदी लागून राहिली किती बोगस बाई आहे माहिती आपण किती काय सांगा कोणी ऐकणार आहे का आपल्याला म्हटलं सांगून तेरेपेक्षा काही फायदाच नाही ना जसं आहे तसं आपल्या डोळ्याने पा फक्त बोलायचं नाही पण शांता असंच जर बायानं केलं गावात गावातल्या तर मग गावाचं नाव बदनाम होईन की सांग ना आता त्या पायबर हा एक पोरगा आहे बा एक पोरगा सोडून ते जर दुसऱ्याच्या नांदी लागून राहिली मग किती मूर्ख बाई म्हणा लागेल सांग बरं तू आता तिले समजत नाही तिला लाज नाही जरा शेख आपण सांगून काय करता सांगा आप का का ना आपल्या म्हटलं ऐकतच नाही ना सांगून फायदाच नाही तिलाच समजायला पाहिजेत ना आपला एक पोरगा आहे मोठा कसं काय आपण अशी लफडे करा कसं काय कोणासोबत जा म्हणून पण नाही ना बाहेर समजतच नाही ते असं होते ना जपून छपून केलं की तिच्या नवऱ्याला शेवटी आखरी पडलोच की नाही माहीत माहित तर मग बदबद मार खाल्ला तिनं ना बाई त्या बबण्याला काही लाज नाही ना माझ्या बबण्या तिच्या नांदी लागला माझ्या बाई त्या आवर्षीच्या घरी बब नाही पळत कोचम नाही पाळून राहिला घरी लेकर येऊन राहिले ना त्याच्या बायकोले आणि तरी चालला माझ्या बाई दुसऱ्याच्या बायकोच्या नांदी लागत अव ना हे बबण्याची बायको आहे ना झांबली हे झांबल मिट्टू आहे ना नाहीतर तर एकांदीचा नवरा जर बाहेर चरून राहिला कांड करून राहिला तर बायकोले का माहीत नाही होत का हा एकांदी चॅप्टर बाई असली तर बातच तर माहीत करते माझ्या बाई पण हे आहे ना झांबल थुत्री हे लक्ष नाही देत त्या बबण्या इकडे मायबाई कुठे विचार करून राहिले आपण झोळलं ना त्या झोळलं झोडल दोघा केलं कि ना अरमन न झोडले चांगले शिवलेल ना चांगले चांगल हाग्या मारत ना तेले अजूनही टांगे लागते अजूनही सोडलं नाही शिवलेल ना सोडतही नाही म्हणते आणि गावातले सोडायला गेलं तर सोडू सोडून देऊन राहिला एवढा शिवले आता तसंच पाहिजेत ना तेले तसंच पाहिजेत ना ते कसं तेले बदलल्याशिवाय कि नाही नाहीत ना आता हा कसा बगण्यान कांड केलं आता माऊली बी त्याच्या सोबत आहे आता कसं तेल बदललं कि नाही आता गावातले दुसरे जरा विचारच करतील ना असं करायच्या वागती ते कोणी विचार नाही करत माय बाई काय विचार करून करतात काय त्याला करायचं असलं तर तो कशा प्रकारे करते आता ना बघण्या माऊली आता बबन्याला एवढी चांगली बायको असून गेलास की नाही तो सरेल दुसरी इकडे ते आहे म्हणा तू बरोबरच बोलून राहिली आता कान करणारे काही विचार करून विचार घेतही नसतात जे करायचं आहे तेच करत असतात शेवटी अरची नाही केलं की नाही अरची एवढा मोठा आहे पण पोरगा दिसला का तिच्या डोळ्या पुढे नाही तिला बबण्या दिसला बबण्या प्रेम तिचं जास्त येत जाय ना घे ना म्हणा आता कसं प्रेम आहेत कशी बदल शुलैर इकडे गोष्ट बन करू बसा लागते शुलई शिवलाल दे

तपले करीन तर काय 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 घरात राहीन काय मग हा कशी राहीन बिनलाजी हा लातात कमळलात लाता मारू मारू दिली मी बाहेर काढून तिच्या बापाला बोलाल तिच्या भाला बोलाल तर त्याच्या देखत एका घोबळलं म्हटलं तुमच्या घरी घेऊन जा मी वावत नाही मला पावती पाहिजे दिली मी सोडून बायपो असली तसा रणका राहीन मी पण अशी औदसा वागवत नाही मी हा बोगच कामं करते ते अरे बापा शिवलाल पण पोरगा हाताना बापा तुले पोराचा विचार करायला लागत होता हा तिला काल दिला बापा घराच्या बाहेर काढून जरा सक काढता तिची हा आणि घरात ठेवता बापा तिच्या बापाला भावलेच काळे बोलावलं बापा एवढं माझून करायचं काही काम नव्हतं ते हो शांताबाई पोराचा विचार मीच करतो तिनं नाही केला विचार पोराचा बबण्याला कसं कसा घेतलं तिनं हा ताने विचारायला दिलं पोरायचा मी काल विचार करू मग काही विचार विचार नाही आपण विचार करणार माणसं नाही हाली बदनामी तर झाली हा बदनामी लोक भेटते पण अशी अवदसा घरात पाहिजे नाही बोरगा का दुखात आहे का सुखात आहे बोरगा आला कुणा घरी मागे आले काही आला का हा माय गेली दाबासू मी पोसून राहिलो मा पोर आले मी समर्थ आहे शांता बाई पाहू अरे बापा शिवलाल तसं नसते रे मायची माया वेगळी असते बापा जरी म्हणत तू की मी पोसतो बापा त्याले मी समर्थ आहे करायला तुझ्या सगळं बरोबर आहे पण कसं माय बी पाहिजेत असते ना आई पाहिजे नाही मग मा पोरायला मायानं फाय मावा पोर्या मायाच्या दोंडार थुकते हा एवढी भोगच कामं करून राहिली पोऱ्याले समजून राहिलं पोऱ्यानं येऊन मला मा सांगितलं माया की बबन काका घरात का घुसे बबन काका घरात का घुसे मी म्हणलं एक दोस्त आहे आपला काय करी हा सांग बरं आता मा पोराले समजून राहिलं तर मा पोराला काय संस्कार पडतील शांता सांग मग मग हिच्या कंबड्याला आता मारून मा काढून देऊ नयचं काय तर हां इले घरात ठेवू का मी मीराजीले ठेऊ का हां मा पोऱ्या वाया चालला ना आता जर त्याला समजून राहिलं मग पुढे काय झालं असतं बरं केलं रे बापा तू तुन त्या उद्देशाने घराच्या बाहेर काढलं तर हे शांता हिला सांगू राहिले बापा काही शांता असं नसते माय बी मायची माय आता ते माय शिल्ल काय जास्त तर काय मायची माय दाखवू ना, ना मायबी हा नाही नाही मी आज चांगलंच केलं ते याशिवाय उद्याचा घरात पाहिजेच नाही हा मला वाद आहे तुमच्या सोबत बोलायला पुरत नाही मला अजून दुसरं कांड कर नाही हा दुसरं कांड कर नाही मला हा हा ये बापा ये बबन भाऊ बबन भाऊ कोण आहे माझे अवदसा बबन भाऊ बबन भाऊ करून राहिली उबड्या वानाची माय औदाचा युद्धचा नाही ना कोणी मी मावलीची बायको आण म्हटलं ते आले का इकडे बाबा बवन भाऊ सोबत हिंडत असतात सकाळ पासून घरी नाही बाबा मतलं गेलेस तुम्ही हे काय तोंड वासून राहिले मोठी माझ्या घरी टंग टंग टा तुला काही माहित नाही काय झालं काय नाही तर काय माझी काय झालं काही मले तर काहीच माहित नाही बाबा कळून अशी म्हणून राहिली हो तू तु? तुला काही माहित नाही का तुला काही माहित नाही का तुझ्या धगड्यान माझड्यानं तिकडे कांड केलं काढ केलं ते वर उलटे टांगे लाग ना तुला कोणा सांगलं नाही का कोणा सांगलं नाही का तुला आहे झपा काढत असतं का तू हा झपा काढत असतं काय जराशी लक्ष देत जायना लक्ष देत जायना काय फक्त भाणे धुन धुत गमावत नवरा इकडे लक्ष देत जायना दोघीचे नवरे तिकडे टांगेल ना शिवल्यानं भरचौकात टांगेल इज्जत गमावून राहिले ना ते आपली इज्जत गमाली ना काही मायओ मला काहीच माहित नाही मायबाई मी तर मायबाई घरातच बसेला मला काहीच माहित नाही ना वाटलं मायबाई अशी माय नवरा तुझ्या घरी बसेल आता मला असं वाटलं बबन भाऊ सोबत असते बाबा मा नवरा म्हटलं असते ना पण मला काय माहित मायबाई हे एवढं काम केलं ते ना तर तू घरी फक्त झपा काढत जाय ना खात जाय खात ना जाय माय मला काय माहित मायबाई आपलं साधं संपल काम आहे मायबाई वावर बाकी काय असं माहितच नाही मायबाई एवढं मोठं कान केलं ना तुला म्हणून मला माहित पडलं आता टांगले टांगले त्या दोघाईले बी काय केलं ते ना असं काय केलं मला काय विचारून राहिली जाय ना विचारनं तू काढत जायन झपा फक्त बाकी इकडे लक्ष नको देत कुठेच तर म्हणते आपलं साधं शंपल काम आहे घरी जातात फक्त वावरात एवढंच लक्ष द्यायला नसते हे पाहिजे इकडे लक्ष द्यायला पाहिजेत ना पुन्हा नवराई इकडे लक्ष नाही दिलं म्हणून हे पाय ना कुकडे गेले चरायले तर त्या शिवल्याच्या बायका सोबत लफड लफळ केलं आणि शिवल्यानं मारलं बाई बाई मला काहीच माहित नाही काहीच माहित नाही ना कसं काय झालं बाई बाई हे कधी काय कसं मला काहीच माहित नाही ना तर मला जराशी भनक नाही लागू दिली की त्याचा भाई काही चालू आहे म्हणून काय भनक लागू देतील भनक लागली तर मग त्याच फशीन काढ मग ते कसं काय कान करतील लफड कस काय करतील मग आता काय करायचं माय हा ते म्हणता तुम्ही की टांगे लागतात मग काय करायचं आता काय करायचं तटीस राहू दे आता तेले टांगे ते शिवल्यानं केले की नाही ते बरोबर केलं आता कापून जाऊ नये तटी तोंड दाखवायला त्याच्या जोड अरे बारे म्हणजे राहू दोघायच्या बेसर माझ्या बायका आठ दोघायचे हजार हजार राम ना तू बाई ना बाई मजा घेतो याची भाऊ तुम्हाला काही डोक्षे गिक्षे आहेत की नाही की खोक्षे अरे नवरे तिकडे लफडे करून राहिले आणि तुम्ही अटीचा दोघे गप्पा मारून राहिले आजला काय झापेल होत्या का तुम्ही किती इज्जत गमवली हात तोंड आकाय नाही राहील तुम्हाला बाबा काही आहे बापा, बापा? नवऱ्यावर लक्ष नाही बापा हा नवरा इकडे तिकडे जर असा पाय जर घसरला तर बाईचं तास लक्ष आहे पण तुम्ही तर बापा निकड जा हा काहीच माहित नाही तुम्हाला नवऱ्याबद्दल बाबा मुंशीराम भाऊ मी तरी बाप्पा जरा शिक मानवऱ्यावर लक्ष ठेवतो पण हे तर निरा झांबल मिटतोय ना हे तर काहीच माहित नसते काय होते काय नाही बस ना, ना मुंशीराम भाऊ मला काहीच माहित नाही बा आता पता काहीच नाही ना आपलं कसं साधं सिम्पल काम आहे बापा घर वावर बाकी काही नाही आपण कोणाच्या याच्यात लक्ष देत नाही ना काय तर आपलं साधं सिम्पल काम आहे घर वावर बस हा अरे एवढ्यानं भागत नसते नवऱ्याला लक्ष ठेवा लागते हे असे चरतात मग काय ना काय लफड केलं तर हा निक झामले वेळेस साधं शंपर राहणे लागत

एवढी बाई बाईचं तकडबन काम पाहिजे आपल्याला माहीजाना आपला नवरा तर पण तुमचं लक्ष नाही दोघीचं बी तुम्ही झपे लहान दोघीजणी तरी माऊली होई द्या बाप नाही होईति काय काम करून राहिले ते तशी बी तुमच्या जीवावर जो राहिले तुम्ही का हा कमवणार सांगता खास हा तरी जाईल कुठे जाऊ दे सोबत सोबत ओगायला पाहिजे ना कोंबडी पालदारा बांधून ना बापा मुंशीराम भाऊ आता काय करता झालं ते झालं बापा आता कितीक लक्ष ठेवसान तुम्ही सांगा ना कितीक लक्ष ठेवसान बापा आता आम्ही वावरातलं पाहा की घरचं पाहा की नवरा इकडे लक्ष द्या सांगा ना तुम्ही आता मी एवढं भाषण देऊनच राहिलो ते घरचं पा आणि दारचं पा अरे दोघे जण एक हिजा चांगले चौकात टांगे लात ना दोघे जण तुमचे नवरे झोडानं चांगले चप्पल ना हा एवढं सांगून मी तुम्हाला पाणी येऊनच नाही राहिलं हा तुम्ही बाय आहे की काय बापा एवढे शंड बनेला तुम्ही बाय चाल बरं चाल बरं मुंशीराम भाऊ खरंच बोलून राहिले ना आपण काय हातावर हात धरून काय बसत काठी त्याला जरा सक पाहिजे की नाही अद्दल घडू आले चाल बरं त्याला हानूच जरा सक चपला खानू चांगल्या चाल लवकर पाऊस आहे लय माजले ते बायका सोडून दुसऱ्याच्या नादी लागतात काय थांबा रे तुम्ही थांबा तुमचा पिशार निघित ना आता राम त्या पोरगा लेखा निकट जायला बे तो शिवल्या का हा अजूनले का सुधरला नाही का अजून हे कोळाचा त्याच्या घरी गेलो का आम्ही सांगायले की गड्या तुझ्या सासरा येल्या गावात त्या बापाने बोलावलं हा काहीतरी गोट आहे तो म्हणे तुम्हाला काय करा ते शिल्लकपणा मापही अगो आहे तुम्ही अगोदर सांगतो अजूनही शिल्लकच आहे तो अजून समजून नाही बायको कोणाच्या मागे जा जाग नव्हती मग सुधारला असतात अजून हा हेकोडाचा सहादा आहे जाऊ का उभरतेच बोलायचं सुतना खायला सुतना खायचं सुतल्या काली पण तुम्हाला कोण शांतपणा सांगतात त्या घरी जायचा अगोपणा करायचा मी ना तुम्हाला गोष्ट सांगाल ती की गो युवाय बोलावला मी असं असं आहे तुम्ही ना अगो कामा काल गेले त्या घरी काल गेले तोंड वाचत तुम्ही तुम्हाला माहित नाही तो खांडू घर आहे मागे काही इज्जत करत नाही काही गरज नव्हतं तरीसा जायची चुकले तुम्ही आणि आता तुम्ही आलेच म्हणून राहिले बा आता म्हटलं बा एवढं कान झालं जडासाच्या लक्षात उतरलं अशी आपण कसं यायला प्रेमान दोन गोष्टी सांगू याचा सासरा काय म्हणते तू ना काय चालू आहे बा आपण एकत्रित मिळा न काय ना काही पण कसं हा नाला आहे काय ना तर या घरी गेलो तर आम्हाला काढून दिलं त्यानं बिनलाय सारखं आ? तुम्ही कोणते आहे तुम्ही बिनला जे जा जाय ना तुम्हाला घरी जायचं काही काम नव्हतं तुम्हाला कोण धाडलं होतं तरीसा तुम्हाला माहित नाही का तू कसा आहे चूक आपली चूक आपली दुसऱ्यावर दोष देऊन राहील तुम्ही काही फायदा आहे का मग त्याच्यामधी दादा अजिबात त्या शिवल्या दारी काय घरी कुठेच नाही पाय ठेवणार बा त्याशी बोलणारही नाही रे बा मी मुतल्या का तू बोगो आहे रे बाप्पा आपण चांगलं सांगा त्याला वांगलं वाटते बा त्याच्या बायकोन साऱ्या गादलं फळ गेलं सायजरी का आपण झाक झाकून राहिलो त्याचा चांगलं सांगायला गेलो त्याला वाटलं काढून दिला सहाय ना आम्हाला की आपली आहे आपल्याला माहित आहे ना कसा खांडू खराब आहे माणूस जायला पाहिजे नाही हा मी ना तुम्हाला काय सांगायला था, तर तुम्ही ना काय केलं तुम्ही कसं बिना बुळा जे मडके आहे अगोपणा करत राहता मनानं बांद्रा नाचत राहता मग असे तुमचे अपमान होतीन तर काय नवाई गरज नव्हती ना काही त्याशी उलयादारी जायची हा जाऊ दे आता अपमान झाला आमचा आम्ही तो पचवला बी आता त्याचा काही रागही नाही आम्हाला लोभही हा कसं चुकी आमची होती आम्हाला कसं आता कर करण जा पण तू न तू हिवय काल बोलता सळील युवाई अटी साल बोलता शिवल्या सासरा काही गरज होती का बोलायची काय एक काम होत मले त्यासाठी मी तो बोलावलता कसं तू मला माहित मा युवय कसं आहे तर फडफड फडफड करते त्या कशा मले नाक्या दाब न होत्या त्या कामासाठी मी न बोलवलता त्याले ते काम होतं याच्यासाठी बोलवलता ते कोळ्यात बोलणं नको स्पष्ट पष्ट जे काय ते सांगा मला काल बोललता तू तू का बोललता कसं वगळ हो काही सांगून फायदा नाही ना हा काही मी सांगत नाही तुम्हाला तुम्हाला कसं धीरे धीरे माहीत पडीलच ना काल बोलाल तर काय नाही तर कसं आता काही मी सांगत नाही आता मी कसा व्हायला सध्या बोर अरे हो रे बा तु वाईरी येन बा तुझ्या वायरीचा तुला झाक झाकाच लागेल आणि पोऱ्या झाक झाक हो आम्हाला काहीच सांगू नको बापा तू आम्ही कसं परकी आहो ना आम्ही का जोडच्या जोडचे असते सांगितलंस तू तुला आम्हाला हा रे गड्या मोतीराम फक्त तू आमच्या दोन विचारून घेत जा हागलं मुतलं काय झालं काय नाही हो जरा शांत ठेवा तसं एक दोन दिवस निघून जाऊ द्या मी येतून तुमच्या घरीच येऊन तुम्हाला सांगतो बापा काय झालं काय नाही बस हा पण आता विचारू नका विचारत नाही आम्हाला सांगू नको तू हा नाही चालूया कोणती चाल मग ते हिंडी चाल चाल आपण काय एवढे बेसर मागा तो त्या पोराजीच पोराचीच बाजू घेते हो हो आता काय सांगू बा ये काय सांगू बा हा

काय सांगा तुले खाला निवाळा करून काम असते समाजात राहावं लागते आपला तो जुना सोयरा आहे तू समजूनच घेत नाही बाबा टंग 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 टंगच करतो निघ नाचतच बाबा भोळ्या आणि हा बाईची जात अशीच असते हेच गोष्ट जर त्या शिवलेल्या माहीत पडली की बापा मा बापा ना सासऱ्याला होती बोलाल तर कसा थैथ नाचिन नाही का तो आपल्या उरावर सांगा ना तुम्ही आपलीच खाजोईन ना तो

बरोबर केलं म्हणता बाप्पा तुम्हाला काही होत नाही तू टेन्शन नको आता माल झेंडूबा बलावलं बलावलं गेला गेला आला आला लावू नको आता आला शिवला आता या बुड्याची खरं तू हो बुडबा बुडबा इकडे पान तिकडे काय पाहून राहिले बुडीकडे अरगडा शिवला काय म्हणतो रे महा साजराला का बोलाल तर झक मारायला तुम्ही ना गात हे मला सांगा पाहिजे काही गरज होती का त्याला बोलायची हा तुम्ही का गाली केला मॅ सांगाल तर का तुम्हाला हा त्या कैच्या नारदले गात बोलायचं अरे बोलावला मी पण काय झालं हा बोलावला काय झालं तुम्हाला अगोपणा करायची काही गरज नव्हती ना मॅ सांगाल तर का तुम्हाला हा त्याची पोरगी लोफर आहे मी ना काढून दिली माझी बायको घराच्या बाहेर हा तुम्हाला काही गरज नव्हती ना त्याला अडसा ना गावात फिरवणं हा काय केलं तुम्ही ना त्याला बोलून काय गेलो सांगा पहिले लाल गड्या कसा तुला काही गोष्टी समजत नाही हा तू कसा असा फळफळ करत नव्हता तू घेणं असं चूप राहायचा जर असा बाबू तू असा फळफड करू गोरे सारा वाया गमवल तुझी बायको बाबू ह्या वया दुसऱ्या ना नादी लागली काहून लागली रे हराम खुरा तू असा वय वय ना म्हणून पण बुडबा तुमचं कामच नाही ना ही रिकामे कामं करायचं मी पाहिलं मी ना पाहिलं असतं ना माया काय यायचं हा

मा बायकोच्या गणगुताली अजिबात बोलायला तिचा मायाही नाही आली पाहिजे सांग बापही नाही आला पाहिजे अजिबात नाही ह्या गा दिस दिसलाही नाही पाहिजे हां सांगून राहील आणि तुमच्या घरी तर अजिबात नाही हां म्हणजे तर मग माझा कोणी वाईट नाही समजून सांगून राहील तुम्हाला काय होय तू लवकर जाई निसर्ट उठून हां आम्ही आलो का तो या हां मी ना फोन केला मी काय करायचा नाही बाई तू आधारी आलो का मी तुला विचारायला आलो का तर होतो काय काही तुझ्या लफडं झालं तर होतो का मी जाय चांगलं असते नाही लाग तिकडे बघू नको माय आपल्या मनात अजिबात तुम्ही सांगून राहिलो मी हा नाही मग कसं मनात फळफळ फळ फळ फळफळ सुरू कसं मला अजिबात पडत नाही अरे लाग रस्त्याने लागलो तो जातोस थांब्या राहिलो का मग मी झापला बुडा फळ 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 करते निघाय माहित ते विषय फळ 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 करते काय जे काय खरं खरं हा लपू नको आमच्या पासून लपू नको हे तुला कसं आखरी बार सांगून राहिलो मी जे काय ते खरं खरं बघतो काय ओ बाबा तुम्ही त्याच गोष्टी वरचे एवढे खोट नको बोलू ना तू हा किती किती हे करा मी सांग ना तू या नवरा शिवल्या तो काय पागल आहे का साऱ्या गावा तुले धीम काढून राहिला तुले मारून राहिला उलट टांगून राहिला म्हणाल इज्जत तयारी नसते हा कोण मारते काय बायकोले साऱ्या गावा मारते का

नाही बाबा काही कस का बोलून नाही रे बे काट्टी पाय पाय आता कसं मी कसं तू की जवान पुरीले तुम्ही ना मारल हा नाही मा, तर मग तू कस तास फडफड करतो पुरील मारता का पुरी मारता का ती पोरी साऱ्या गावाची अगो आहे मी अजिबात म्हणत नाही ना अजिबात म्हणत नाही ना काहीच तुम्ही मारायले आपली इज्जत का हे काही करीन का

हा तोंडातून कोणाचा शब्द काढला हवाले हो माझी ताकद होती आता काय आता तुम्हाला बडाजून बागड्या गावात अशी परिस्थिती करून ठेवली तुला बिन खाणी खानीचे वया तुला वाटलं हा नवरा आहे ना तुले नवरा आहे ना <laughs> आ, तरी बमणी पडली दुसरा पाहिला तु न घुबड तोंडले हा लाज वाटली वाई तुले त्या रात खर मोबाईल मध्ये फिरून राहिलं लाला राहिले दिसून राहिलं ना हा तरी अजून खोरी खरी बोलूनच नाही हा तरी माय बापाशी खोट बोलतोच हा कधी बंद पाहिजे आम्हाला का फाशी घेतला होता का त्या बायका का फाशी घ्याव का आम्ही हा पाहून आलो मोबाईल वर काय काय चालू बबन माय पिल्लू पिल्लू बबन। पिल्लू काढा लागते का तुम्ही बोलू नका व तुम्ही बोलू नका ना हिच पिल्लू काढा ना भाई पिल्लू कशी पिल्लू पिल्लू करते ते तिनं तिच्या पोरा इकडे नाही पाहिलं आणि त्या इकडे पाहून राहिली ते कोणता पिल्लू आहे तिचा तर हिचं रेम्पूट काढा लागते ना रेम्पूट काढायला लागते ना तर जीव द्यायची पाय आणली आपल्याला जराशी काही लाज नाही वाटली ना कि माय आपल्या काय भीतीन काय नाही आपलं जर का माहित पडलं घरी तर जराशी काही लाज नाही वाटली या बेश्रमले बेश्रम सारखी अजून म्हणून राहिले मी काय नाही केलं मी काय नाही केलं काय काय नाही केलं तुन सगळं माहित आहे ना आम्हाला काय ढंगडे केले तुन काय माहित पडल आणि काय म्हणतात की पाहिलं काय केलं बापा काय टाकलं आता मोबाईलवर मोबाईल वर म्हणतात राहिलं काही दिसून राहिला आता काय पाहून राहिले तुम्ही काय पाहून राहिले धरणं ना उपटा नाही उपटा ना हे उपट्याच्याच लायकीचे आहे हे चांगल्याच्या लायकीचे नाही काही धरणा वळण तिला खाली वळणा उपट होती सा तिला काही नाटक गेले मी आवडी सा तिला कंबळला दोन त्याला मी तर हनतोस ना मी काही काही करून राहिली का तिची किती जबर आहे अजून कबलते का हे का का कबलते का पाय सगळे लोहानाची अजून एक कबलू कबलून राहिली ते काय एवढा ढरा सारखा मारखाऊन राहिली तरी बी जबर तर आहेच ना ते घुबड तोंडी आपल्याला काय माहित नाही का ते

आई बाबा बाईले कोण मारून राहिले तुम्ही बाईले कोण मारून राहिले ते काही माहित नाही झेडफा बोलू घरा लोक म्हणा का करायचं डोन तू बाई साऱ्या गायच्या झोडा मग सांगतो काय आहे बाबा मारू नका ना मारून का माईला कोण मारून आले बा देणं तुम्ही लोक सांगता तसंच करून राहिले का अरे माई या काय करणार बाबा रिकामे काम हो काय राजा माणसं आहे तुम्ही राजा आई तू तू तर मापाला समजून सांग सांग ना दोन गोष्टी अरे बाबा मंगे तू बोलू नको बाबा तू बोलू नको फक्त आम्हाला झोडू दे आता तिथे फक्त झोडू दे मला मित्र गुरु भाग आपण उद्या को व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा बरं